मित्रांनो, मी निजगुण कांबळे तुमच्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करतो. तर आजचं काम आम्हाला साई पालखीचं आहे. आमच्या एरियामध्येच आहे, 9 नंबर काही बिल्डिंग आहे. तुम्ही एक ब्लॉग बघितला साई पालखीचा, त्याच बिल्डिंगची पुढच्या बिल्डिंगची पालखी आहे. तो बाजूची म्हणजे जो ब्लॉग होता ना, तो 5-10 नंबर काहीतरी होता आणि 9 नंबरची पालखी बाजूची. आणि काल दबडीने मला कॉल करून सांगितलं. आणि मागास तुम्ही बघितलं, बाबांना सोडलं, मी ब्लॉग तिकडे का शूट केला, कारण का मला पण थोडा लेट झाला होता, कारण लवकर यायचं होतं, कारण का मुलं लवकर येऊन लवकर निघेल असा विचार केलेला. बट तोच टाईम झाला, मी काय शूट नाही केलं, फक्त बघून गेलं तिकडे, थोडं शूट केलं, त्यानंतरला मग त्या ऑफिसमध्ये आलो होतं, आता शूट करतोय. आणि नंतरला आणि हां, तुम्हाला अजून एक की काल जरा थोडं मी शूट घेतलं, कारण का जरा मी बाहेर गेलेलो काल वडली कोलीवाड्याला, जरा मित्राचं ऍक्सिडेंट झालेलं, पी के आपला मित्र त्याला बाईक निघाला, ऍक्सिडेंट झालं. या बाईकचा फोटो बघा. त्याच्यावरून तुम्ही समजून घ्या एकदम कसा ऍक्सिडेंट झाला असेल भावाचा आपल्या. तर भावाला मी बघायला गेलेलो काल रात्री, आणि तिकडे येता येता माझी गाडी शिवाजी पार्कला, आम्ही बोललो थोड्या वेळेला बसतो, मी आणि सुमित होतो, थोड्या वेळ बसतो बोललो. त्यानंतर शिवाजी पार्कला येता येता आमची गाडी पंक्चर झाली, म्हणजे शिवाजी पार्कला बसलो आणि निघालो, जस्ट गाडी फिरवली आणि एक पंक्चरच झालं. पंक्चर झालं आणि तिकडे आम्ही पूर्ण काय करू, आणि जेवढं रात्रीचं पंक्चर कुठे भेटत नाही, पेट्रोल पंप ते हवा भरायला जाऊ, तरी पण पेट्रोल पंप बंद तिकडे. नंतरला मग आम्ही विचार केला की असं पुढे चालता 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 आम्ही सिद्धनेकपर्यंत पोहोचलो. सिद्धनेक तिकडे पण कोण, म्हणजे पेट्रोल हवावाला, पंक्चरवाला, पेट्रोल पंपवाला सगळे बंद होते. आणि तिकडच्या लोकांनी सांगितलं आम्हाला की प्रभादेवी स्टेशनला, प्रभादेवी रोड परेड स्टेशन, आपला रोड परेड नाही प्रभादेवी स्टेशन, तिकडे तुम्हाला भेटेलच. मग तिकडे गेलो, मग तिकडे मी एक शूट घेतला. हा बघा, और वाला ब्लॉग आहे त्यांचा, और एक इधर ये गुलगुला आ रहा है, वो पंचर पे चला है ना, इसकी वजह से आया रहेगा. तर भावांनो, तुम्ही बघितलं की काय हालत झाली आमची. आता वाजले 3 आणि मी आणि सुमित गेलेलो, माझा मित्र आहे ना इथे, म्हणजे माझा मित्र कोलीवाडामधला पी के, त्याला ॲक्सिडेंट झालं आणि तिकडे मी आणि सुमित गेलेलो बघायला गेलो. येता येता आमची गाडी पंक्चर झाली, आम्ही शिवाजी पार्क थोडा वेळ थांबलो आणि येता येता माझी गाडी पंक्चर झाली. ते बघा, आणि आता आम्ही लोक बनवतोय ते, आणि ते आम्ही लोक शिवाजी पाव करून दोघं प्रभादेवीपर्यंत आम्ही लोक आलो. प्रभादेवीपर्यंत चालत आम्ही दोघं चालत, म्हणजे एकाच गाडीवरती सुमित आहे ना, सुमित इथे हेल्मेटवर बसलेला आणि मी इथे बसलेलो. आणि आपला एक भाव आहे बरा आला एकदम भेटला, हा अचानक भयानक भेटला आम्हाला. तर भावांनो, फायनल गाडी बनली माझी. आणि वाजले किती, 3 वाजलेच ऑलमोस्ट. आणि अरे सर मला की त्या भावांनी किती इथं, त्या भावांनी आपली गाडी एकदम पद्धतशीर बनवली. आणि या भावाचा पण यूट्यूब चॅनल आहे ना, हा. तर बाकी थँक्यू आपने गाडी बनाय मेरा, सिरियसली खूप शोधलं, खूप म्हणजे खूप शोधलं, भेटले नाही. आणि भावांनी आपली गाडी बनवली रावसमध्ये. बघा, और कुछ कहना चाह रहे हो, बस जाता हूँ डायरेक्ट भेटू नंतर. मग आम्ही निघालो, काही मी शूट नाही घेतलं, डायरेक्ट बोललो सकाळी मॉर्निंगला ब्लॉग चालू करेल. तर आजचा ब्लॉग आता मी जस्ट चालू केला साई पालखीचा, तेच माझे बोललो. आणि आता कण 13 तारखेला पण काम असेल. आणि हा एक बना ब्लॉग, हा ब्लॉग थोडा लेटच येईल, कारण माझ्या हर एक ब्लॉग लेट येणार, कारण का
मी आयफोनने फक्त शूट घेतो, ते व्हिडिओ घ्यायला मला टाइम नाही भेटत. तर संदीप भाऊ आहे, त्याची पण थोडी साईट चालू आहे ना, त्याच्यामुळे आम्ही एकामेकाला भेटत पण नाही व्हिडिओ घेण्यासाठी. आणि व्हॉट्सअप डॉक्युमेंट्सनी पाठवल्या तर खूप मोठे व्हिडिओ असतात ते, त्यामुळे खूप ब्लॉक लेट म्हणजे येतात, खूप म्हणजे खूप. थोडं समजून घ्या, ब्लॉग येत तरी कंटिन्यू, फक्त थोडं समजून घ्या. असं सोबत राहा, आता आपण बघू आधी मध्ये भेटलो तर भेटलो, नाही तर डायरेक्ट आपण सुटल्यावरती भेटू. चला बबन आणि बाबू सागमन झाले. अरे आता पब्लिक लाईल, पब्लिक यायला सुरुवात झालेली आहे. कपिल हा कट्टा बीटचा फर्स्ट व्लॉगर. थँक्यू बाय, थँक्यू, थँक्यू बाय, थँक्यू. आता पब्लिकला यायला सुरुवात झालेली आहे. हा कट्टा बीटचा फर्स्ट व्लॉगर बाबू उर्फ बाजू. आता आमची पूर्ण टीम आली, भेटूया थोड्या वेळाने. फायनली पोहोचलो, एक गाणं वाजवलं वाजवलं आणि भाई एक गुड न्यूज आहे तुमच्यासाठी, एक गुड न्यूज आहे तुमच्यासाठी. आपल्या कट्टावीस मध्ये अजून एकाने ब्लॉग चालू केले. मी ना नाही, मी नाही काळा पांचाळ सांगणार. काळा पांचाळ आपल्या सुनील टर्बननी चालू केला ब्लॉग. ते खालती जाऊ खाली नाही बंद झालं बाबू. हो बंद झालं ते सुनील टर्मर आहे ना आपला, त्यांनी आजपासून ब्लॉग चालू केले. आणि बघा गरीब आपले झुन्ने असलेली रांड तुम्ही. चला भेटू आपण आवाजाचे. चलिए शुरू करते हैं. Thank you.
आपला फर्स्ट ब्लॉगर आणि आपला सेकंड बाबू बाबू 25 आणि आजपासून मी पण ब्लॉगला सुरुवात बरं आलं चांगलं आलं आपल्याला आपल्या भावाला सपोर्ट केला तसंच मला पण सपोर्ट करा एनी टाइम आणि आशू आम्हाला बघून आणि आशू आम्हाला बघून हसतोय आता बोल काहीतरी काय म्हणजे मी एकटा की डबल आहे दिला आम्हाला कारण का पालखी आम्ही फिरून येते आणि तुम्हाला मगाशीच बोललो की सुनील पालचांनी पण आपला ब्लॉग चालू केला आहे त्याचा आज पहिला ब्लॉग आहे तसं मला पण सपोर्ट करतात तसं त्याला पण थोडं नाही खूपच सपोर्ट करा माझ्यापेक्षा जास्त सपोर्ट करा त्याला सुनील भाऊला आपल्या भेटेल ना भाई त्याला आणि आधी तर मगाशी मला बोललो की पालखी आमची फिरून येते म्हणून आम्हाला स्टॉप भेटलाय आणि आपण एक छोट्या कीबोर्ड छोटा म्हणजे आता छोटा आहे म्हणून बोललो छोटा शिकतोय हे जे आपला इन्स्टा आय डी पण आहे
धोरण बोल कीबोर्ड प्लेयर आरुष. अरे लास्टे अरे पांचलला लाजल दिसला का आपला पांचल आपला लाजलचं नाही विनंत बोलायचं भावाचा भाई खरं आपला भाई खुश झालो मी जेव्हा मीला फर्स्ट टाइम बघितलं ना मला हा काय करतोय असाचा करो होता मला वाटलं मस्करी करतो पहिला पहिले पण ब्लॉग सुरू केला तर एक सपोर्ट कोणतरी भेटला अजून एक आपल्या सोबतीला ब्लॉग काढण्यासाठी तर येईल पालखी परत वाजवायचे स्टँडिंग पण आहे वाटतं होईल की नाही कारण 10 वाजेपर्यंत टायमिंग दिलंय वाजले 9:30 मुश्किल आहे स्टँडिंग वाजवणं मुश्किल आहे बघू आता आपण नंतर भेटू हा काहीतरी बोलला ते बंद बिन झाले आणि हिला बोललो कधी या करून आणि आत्ता आली मी बघा कधी हिला बोललो तर मी आणि आत्ता आली तोंडोड करून फुल पावडर मध्ये लावून आली आपण फुल पावडर घालू आला आता माया शर्ट त्यांचे यार शर्ट आणि पुन्हा संपला हिंपला आले तोंडोड करून मला फोन करतायत भंडारा आणि ऍक्च्युली ही तर भंडारा खायला आले भंडारा खायला आले आणि आपण ज्या सोबतीला आल्या भंडारा खायला तर आता आम्ही सांगून घेऊन ठेवू डायरेक्ट मम्मी घरी पडती भावांना झाले पॅकअप आमचं हे बघा कोणी त्यांनी गाडी काढली एक जण मध्ये उभा मस्त प्लॅन आहे हे काढली तर गाडी काढतो हे ओके गाडी काढतो तू हे जोबीने माझा जोबीने अरे कहना क्या चाहते हो चला आता आपण साऊंड ठेवा आणि अरे आलो बोल चला तर फायनली घरी आलो आणि जेवलो बिलो मी आणि बघून बाहेरच आणि पूर्ण रेट डाऊन देईल थोडी कारण का काम ऑर्डर काम ते झालं आणि झोप पण पट्टे आले आणि उद्या पण भीम जयंतीची रॅली आहे ती वाजवायची आहे आमच्या इकडेच आहे 13 एप्रिल म्हणजे उद्याचा दिवस आणि 12 वाजले ना हां 12 वाजले 13 तारीख लागेल आज पण आम्हाला कामाचे आणि आता मी ब्लॉग मेन करतो आणि आजला ब्लॉग थोडा लेट दर टाईमाने सेम तसंच तुम्हाला ब्लॉग आवडला असेल लाईक करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब करा जय जय महाराष्ट्र जय जय खतम बाय बाय टाटा गुड बाय गया.